उद्धव ठाकरेंनी आपल्या कोकण दौऱ्यामध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट दिली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन महाराजांचा त्यांनी आशीर्वाद घेतला. मालवण जेट्टीवरून बोटीतून ते सिंधुदुर्ग किल्ल्यावर पोहोचले. यावेळी शिवसेना नेते आणि पदाधिकारी देखील त्यांच्यासोबत होते. उद्धव ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावरती आहेत. या दरम्यान त्यांच्या तब्बल 6 जनसंवाद यात्रा होणार आहेत. आजच्या त्यांच्या या सभा या बऱ्यापैकी वादळी ठरलेल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारवर देखील उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.